नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील आठवड्यात आपण इयत्ता 7वी विषय विज्ञान या विषयाचा जो व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी विषय विज्ञान पाठ क्रमांक 2 वनस्पती रचनात्मक आहे या पाठाच्या संदर्भात अभ्यास केला. मग मागच्या तासिकेला आपण वनस्पतींचे वेगवेगळे अवयव जसे की मूळ, खोड, पाने, फुले आणि फळे हे वनस्पतींचे अवयव आपण या पाठामध्ये अभ्यासत आहोत. आणि मागच्या पाठामध्ये आपण वनस्पतींचा पहिला अवयव म्हणजे मूळ, तर मुळांचा आपण मागच्या तासिकेला अभ्यास केलेला आहे. मग त्यामध्ये मूळ निर्मिती कशी होते म्हणजे मुळांची निर्मिती कशी होते हे आपण वेगवेगळ्या उदाहरणांच्या साहाय्याने बघितलेलं आहे. त्यानंतर मुळाचे वेगवेगळे अवयव, मग त्यामध्ये आपण बघितलं उपमूल, प्राथमिक मूल, मूलरोम, मूलाग्र, मूलटोपी इत्यादी घटकांचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण वनस्पती रचना कार्य या पाठामधील मुळांचे दोन टॉपिक अभ्यास करावा. त्यानंतर आपण वनस्पतीची वेगवेगळी पाने, पानांचे वेगवेगळे प्रकार अभ्यास करावा. त्यानंतर आपण वनस्पतीचे फूल, वनस्पतीचे पुढचा अवयव म्हणजे फूल, फुलांचा देखील आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर या घटकांचा आपण क्रमक्रमाने अभ्यास करूया, आपल्या पाठाकडे वळूया. तर बघा, आपण वनस्पतीची मुळे बघत असताना वनस्पतीचे महत्वाचे दोन मुळांचे दोन प्रकार, एक आगंतुक फूल आणि दुसरं म्हणजे रूपांतरित फूल. आता बघा, आगंतुक फूल म्हणजे काय या घटकाचा आपल्याला प्रथमतः अभ्यास करायचा आहे. आगंतुक फूल म्हणजे काय, तर कुठल्याही वनस्पतीचं बीज ज्या वेळेस आपण जमिनीत टाकतो आणि जमिनीत टाकल्यानंतर जमिनीच्या आतमध्ये वाढत जाणाऱ्या मुळाच्या भागास मुळांना आगंतुक फूल असं म्हणतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, काही वनस्पती त्यांची फळे ही वजनाने जड असल्यामुळे त्या वनस्पतींना मातीच्या खाली वाढत जाणाऱ्या मुळांपासून पुरेसा असा आधार मिळत नाही, ज्यामुळे त्या वनस्पती जमिनीकडे झुकण्याचा जास्त संभव असतो. परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो, वेगवेगळ्या परिसरात जातो, वेगवेगळ्या वातावरणात जातो, मग त्या वातावरणात गेल्यानंतर आपण तिथल्या वातावरणाशी समरस होण्यासाठी, तिथलं वातावरण आपल्या शरीराला मानवण्यासाठी किंवा त्या वातावरणामध्ये आपल्या स्वतःला आपण मॅच करण्यासाठी आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण बदल करत असतो. जसं की बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काश्मीर सारख्या थंड हवेच्या प्रदेशात जर गेलो तर तिथे गेल्यानंतर आपण जास्त उबदार कपडे वापरतो, बरोबर आहे की नाही? जसं स्वेटर, कानाला मफलर, टोपी, जॅकेट इत्यादी, म्हणजे आपण त्या परिसराशी जुळवून घेण्यासाठी आपल्यामध्ये काय करतो, आपलं बदल करतो. त्यानंतर तुम्ही राजस्थान सारख्या प्रदेशात जर गेला, उष्ण वाळवंटी प्रदेश, तर तिथं आपल्या शरीराला जास्त उष्णता लागते, गरम होतो, म्हणून आपण त्या ठिकाणी पातळ सुती कपडे वापरतो. मग तसं जसं आपण वेगवेगळ्या प्रदेशात गेल्यानंतर आपल्यामध्ये बदल करून आणतो, त्या प्रकारे वनस्पती देखील प्रत्येक वातावरणामध्ये जगताना, प्रत्येक वातावरणामध्ये वाढताना आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांच्या आधारावरती स्वतःमध्ये काही बदल घडून आणतात. तर त्यामध्ये मग आता आपण बघत होतो की जमिनीच्या खाली वाढत जाणाऱ्या मुळाच्या प्रकार म्हणतात आगंतुक मुळे. त्यानंतर काही वनस्पती या मी सांगितल्याप्रमाणे जास्त वाढतात, त्यांचे फळही जास्त मोठ्या प्रमाणात असतात, जास्त जड असतात, ते जमिनीकडे झुकण्याचा संभव असतो, म्हणून अशा काही वनस्पती जमिनीच्या वरती सुद्धा आपली काही मुळे वाढवतात. वाढवतात म्हणजेच काय, तर स्वतःमध्ये त्या बदल घडवून आणतात. मग या जमिनीच्या वरती वाढणाऱ्या मुळांना बदल करून ज्या वेळेस वनस्पती बदल करून आणतात तर त्या मुळांना म्हणतात रूपांतरित मुळ असं म्हणतात. बाळांना म्हणजे आपल्या परिसराशी, आपल्या वनस्पतीला आपल्या भागावरती आलेल्या फळाचं वजन पेलवण्यासाठी वेगळ्या प्रकारची मुळे त्या जमिनीच्या वरती वाढवतात. त्यामुळे
मुळांना म्हणतात रूपांतरित मूळ. तर याचा जर शुद्ध रूपांतर जर तुम्हाला बघायचं झालं तर या ठिकाणी चित्र बघा, मक्याचे ताट, मक्याचे ताटाचं चित्र आपण या ठिकाणी काढलेलं आहे चित्र. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे मूळ दिसत आहे तुम्हाला, ही मूळ म्हणजे कोणती मूळ आहे? रूपांतरित मूळ. कारण की या मक्याच्या ताटाला जमिनीच्या खाली असणारी मूळ वेगळी, त्यानंतर या ताटाचं वजन पेलण्यासाठी या वनस्पतीने जमिनीच्या वरती देखील काही मूळ निर्मिती केलेली असते काही मुळांची, त्या मुळांना म्हणतात रूपांतरित मूळ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणावरून या चित्रावरून तुम्हाला रूपांतरित मूळ म्हणजे काय आणि आगंतुक मूळ म्हणजे काय हे तुम्हाला स्पष्टपणे जाणवलं असेल. तर आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला एक बाजरीचा या ठिकाणी जे वनस्पती आहे या वनस्पतीचं झाड मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. या वनस्पतीला दोन प्रकारचे मूळ आहे. हे जे खाली बारीक बारीक प्रकारची मूळ जे दिसत आहे तुम्हाला, ही म्हणजे प्रारंभिक मूळ, म्हणजे या बीजाच्या आतून वाढत गेलेली जमिनीच्या दिशेने जाणारी मूळ ही प्रारंभिक मूळ. परंतु हे बघा, तुम्ही जर बघितलं ही प्रारंभिक मूळ म्हणजे काय, ही मातीमध्ये असतात आणि वरती हे जे जाड प्रकारची मूळ दिसत आहे तुम्हाला, ही मूळ म्हणजे रूपांतरित मूळ. कारण की या वनस्पतीचं वजन पेलण्यासाठी या वनस्पतीने स्वतःमध्ये घडून आणलेला हा बदल आहे. तर या बदल केलेल्या मुळांना म्हणतात रूपांतरित मूळ. तर तुम्हाला रूपांतरित मूळ आणि आधी मूळ आगंतुक मूळ म्हणजे काय हे चांगल्या माहिती समजलेलं असेल. त्यानंतर एक प्रयोग करून बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घरच्या घरी काचेच्या एका लहान बरणीत पाणी भरून घ्या, त्यात एक रोपटे ठेवा, रोपट्याची मुळे पाण्यात बुडतील अशी ठेवा, पाण्याच्या पातळीची खूण करा, आता त्यावर 5 मिनिट तेल टाका, दुसऱ्या दिवशी पाण्याच्या पातळीची काय करा, नोंद करा. तर काय जाणवेल विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला स्पष्टपणे जाणवेल की काचेच्या पेल्यातील पाणी पाण्याची पातळी कमी झालेली जाणवेल. याचं कारण काय? तर त्या वनस्पतीच्या मुळांनी पाणी काय केलेले, त्या पेल्यातील शोषून घेतलेले, हे आपल्याला स्पष्टपणे जाणवत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, जरा डोके चालवा, बघा चिंच आंबा व या वनस्पतींची मुळे तंतुमय असतील तर काय झाले असते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या वनस्पतींची मुळे जर तंतुमय राहिली असती तर या वनस्पती उंचीने वाढल्या नसत्या, तर या छोट्या आकाराच्या राहिल्या असत्या. त्यानंतर पुढचा प्रश्न, जरा डोके चालवा, मुलांच्या टोकाला इजा झाली तर काय होईल? मुलांची वाढ थांबेल. मुलांची वाढ थांबली तर पर्यायी वनस्पतीची सुद्धा काय थांबेल? वाढ थांबेल. जसं की आपण जर आजारी पडलो तर आपल्या कार्य करण्याची क्षमता कमी होते, त्यानंतर आपलं वजनही कमी होतं. या इत्यादी प्रकारचे आपल्या शरीरावरती आपल्याला दुष्परिणाम एखाद्या आजाराचे जाणवतात. त्याचप्रमाणे समजा वनस्पतीच्या मुळांना जर इजा झाली तर वनस्पतीची देखील काय थांबते? बाळांनो, वाढ थांबते. त्यानंतर तिसरा प्रश्न, मेथी पालक कांदा या वनस्पतीची मुळे कोणत्या प्रकारची असतात? अगदी सिंपल आहे, तर या वनस्पतीची मुळे ही तंतुमय मूळ या प्रकारची असतात. त्यानंतर तर आता बघा, आपण मुळांचे वेगवेगळे प्रकार बघितले, मुळांविषयी माहिती घेतली, परंतु मुळं हे जमिनीत वाढतात त्यांना मुळं म्हणत नाही. तर अनेक वनस्पती अशा असतात की त्यांची मुळं हे हवेत देखील असतात, त्यांची मुळं ही हवेत देखील असतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अशा वनस्पती कोणत्या, तर आपण सर्वांनी अशा वनस्पती बघितलेल्या आहेत. तर तुम्ही वडाचं झाड बघितलेलं आहे, बघितलेलं आहे का? नक्कीच बघितलेलं असेल. तर बघा, वडाच्या झाडाच्या पारंब्या असतात, वडाच्या झाडाच्या काय असतं पारंब्या, या पारंब्या म्हणजे देखील या वनस्पतीच्या काय असतात, एक प्रकारची मुळं असतात. लक्षात ठेवा. तर बघा, याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. माहिती आहे का तुम्हाला? बघा, वडाच्या फळावर फुटलेली मुळे जमिनीच्या दिशेने वाढतात, त्यांना पारंब्या म्हणतात. या पारंब्यांचा कोणता उपयोग होत असेल? तर वटवृक्षाला सुरुवातीच्या काळात थोड्याच पारंब्या असतात, कालांतराने या पारंब्यांची संख्या वाढून त्यांची जंगलच तयार होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचं एक झाड आपल्या देशामध्ये फार नावारूपात आलेलं आहे, वडाचं झाड. ते म्हणजे कोलकाता येथील इंडियन बॉटनिकल गार्डन मध्ये सुमारे 200
50 वर्षाचे वडाचे झाड खूप मोठ्या परिसरात काय झालेले पसरले आहे. या झाडाला हजारो पानांबे आहेत. असे वृक्ष आपल्या परिसरात आहेत का? तर याचं तुम्ही निरीक्षण करायचं. आणि आपल्या परिसरामध्ये आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला या वेगवेगळ्या वनस्पतींचा अभ्यास हा आपण करायचा असतो. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आता बघा, आपण मूळ बघितलं वनस्पतीचं प्रथम अवयव मूळ, त्यानंतर वनस्पतीचं दुसरा अवयव म्हणजे खोड. दुसरा अवयव म्हणजे खोड. आता बघा, खोडाविषयी आपण माहिती घेणार आहोत. पर्णधारा म्हणजे काय? जसं ब्लेडला काय असतं, धार असते की नाही, तसं
पानाला देखील धार असते याला म्हणतात पर्णधारा. काय म्हणतात मला तो या भागाला पर्णधारा म्हणतात. बघा काही वनस्पतींची पानं ही इतकी धारदार असतात की त्या वनस्पतीच्या शेजारून आपण गेल्यानंतर आपल्या शरीराच्या भागाला त्या काय करतात कापतात इजा पोहोचवतात म्हणजे त्यांना काय असते धार असते. बघा पर्णधारा या प्रामुख्याने सलग खंडित किंवा दंतेरी असतात. मग आता या पर्णधारा ज्या असतात त्या काहींच्या सलग असतात. आता बघा या वनस्पती या वनस्पतीच्या पानाची पर्णधारा जर आपण बघितली तर ती सलग आहे. कशी आहे ती सलग त्यानंतर काहीची खंडित असते. खंडित म्हणजे काय बघा आता इथं हे एरंड एरंड या वनस्पतीचं पान तुम्ही बघू शकता या ठिकाणी एरंड या वनस्पतीचं पान बघा या ठिकाणी याचा पर्णधारा जर आपण बघितलं ती सलग आहे आणि याची सलग नसून ती कशी आहे खंडित. खंडित म्हणजे काय ती सारख्या प्रमाणात नसून ठिकठिकाणी काय झालेली आहे खंडित झालेली आहे तिचा आकार काय झालेला आहे बदललेला आहे. म्हणून बघा खंडित किंवा दंतेरी आता बघा हे तुम्ही या चित्रामध्ये स्पष्टपणे बघू शकता. जसं बघा आता या वनस्पतीचं पान आपण घेतलं निर्गेली या वनस्पतीचं पान जे आहे याच जी पर्णधारा आहे ती कोणत्या आकाराची दंतेरी आकाराची म्हणजेच काय टोकदार दंतेरी म्हणजेच काय टोकदार. मग आता इथं सलग पान त्यानंतर खंडित पान खंडित पान मी तुम्हाला सांगितलं की याची धार जी असते ती प्रत्येक ठिकाणी सारखी नसते तर ती कुठे कमी असते कुठे जास्त असते त्यानंतर ती कुठे खंडित झालेली असते त्यामुळे तिला म्हणतो आपण खंडित. त्यानंतर पुढचा पानाचा जो आकार आहे तो म्हणजे कोणता दंतेरी. आता बघा काही वनस्पतींची पानं ही पानाच्या टोकाला टोकदार होतात त्यांना म्हणतो आपण दंतेरी. बघा मग आपण त्यानंतर आता हे बघितलं आपण पानाचे वेगवेगळे प्रकार त्यानंतर देठ. आता बघा ही वनस्पती जर आपण बघितलं तर हा पानाच्या खालचा जो भाग असतो याला काय म्हणतात देठ म्हणतात. काय म्हणतात याला देठ म्हणतात. आणि या देठापासून जर एखाद्या वनस्पतीला छोटी छोटी पानं फुटलेली असेल तर त्याला आपण म्हणणार उपपर्ण. काय म्हणणार त्याला उपपर्ण. त्यानंतर या भागाला म्हणणार आपण शीर याला काय म्हणणार शीर म्हणणार. त्यानंतर पुढचा जे टोक असतात त्याला म्हणणार आपण पर्णाग्र. या वनस्पतीच्या पानाच्या टोकाला काय म्हणतात पर्णाग्र म्हणतात. त्यानंतर पर्णधारा बघितली तुम्ही त्यानंतर या वनस्पतीच्या पानामध्ये जशा आपल्या शरीरामध्ये बाळांनो वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेक्स असतात वेगवेगळ्या प्रकारच्या शिरा असतात वेगवेगळ्या प्रकारच्या नसा असतात तशा पानाच्या आतमध्ये देखील अशा शिरा असतात त्यांना म्हणतात शीर. काय म्हणतात त्या भागाला शीर म्हणतात. बघा आता या पानाला तुम्ही सहजपणे बघू शकता जशा आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नसा असतात तशा या पानामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या शिरा आपल्याला बघायला मिळतात. या जसं आपल्या शरीराला नसा या रक्त पुरवठा करण्याचं काम करतात तसंच या पानाला वेगवेगळ्या ठिकाणी जे आवश्यक असणारे घटक असतात ते घटक पुरवण्याचं काम या शिरा करत असतात म्हणजेच या आपल्या नसांप्रमाणेच काम करतात. त्यानंतर मग बघा पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र म्हणतात. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पानाचं पुढचं टोक समोरचा टोक वरती निमुळत होत जाणारा टोक याला काय म्हणतो आपण पर्णाग्र म्हणतो. जसं या वनस्पतीचं हा भाग पर्णांगाचा भाग आहे त्याचप्रमाणे या निर्गेलीच्या वनस्पतीचा जर तुम्ही बघितला तर हा समोरचा भाग टोकदार होत जातो याला काय म्हणतो आपण पर्णाग्र म्हणतो. त्यानंतर या प्रामुख्याने निमुळते टोकदार व गोलाकार असे वेगवेगळे प्रकार पडतात तो तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेलं असेल. काही वनस्पतींच्या पानांना देठ असतं देठ काही वनस्पतींच्या पानांना देठ असतं तर काही वनस्पतींच्या पानांना देठ नसतात. तर काही वनस्पतींच्या पानांना देठ नसतात. पर्णपत्राच्या खोडाशी जोडलेला भाग म्हणजे पर्णपत्र. बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता खोडाशी जोडलेला भाग म्हणजे काय पर्णपत्र. पर म्हणजे त्याचं महत्वाचं मूळ ज्या ठिकाणी तो सुरू होतो त्याला म्हणतो आपण पर्णपत्र. काही पानांच्या पर्णतळापाशी छोटासा पानासारखा भाग दिसतो त्याला उपपर्णे असे म्हणतात. बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की काही वनस्पतींच्या पानांच्या याच्यापाशी जे छोटे 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 पानं फुटलेले असतात त्यांना आपण म्हणतो उपपर्ण. उपपर्णे सर्वच वनस्पतींमध्ये असतात का तर असं काही नाही. काही वनस्पतींना उपपर्णे असतात काही वनस्पतींना उपपर्णे नसतात. काही वनस्पतींच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते अशा पानांना साधे पान असे म्हणतात.
एकच शीर असते मोठी बघा. आता हे जे पान दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये मध्यभागी जर तुम्ही बघितली तर ही मोठी शीर दिसते बघा तुम्हाला, म्हणजे याला काय म्हणणार आपण, साधे पान म्हणणार. याला काय म्हणणार, साधे पान. त्यानंतर काही पानांमध्ये मुख्य शिरे होती, पर्णपत्र अनेक लहान लहान पर्णिकांमध्ये विभागलेले असते, अशा पानांना संयुक्त पान असे म्हणतात. मग पानांचे मुख्यतः दोन प्रकार पडतात, एक पान म्हणजे साधं पान आणि दुसरं पान म्हणजे संयुक्त पान. त्याची उदाहरणे तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये चित्रामध्ये तुम्ही बघू शकता. त्यानंतर बाकीचा जो भाग आहे वेगवेगळ्या प्रकारची जसं गुलाब, कडुनिंब, कोथिंबीर, जास्वंद इत्यादीची छोटी छोटी फांदी फांदी. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वनस्पतीचा पुढचा अवयव म्हणजे फांदी याविषयी अभ्यास करणार आहोत. तर या पाठात आपण तुम्हाला मुळांचे प्रकार, पानांचे प्रकार, खोडाचे भाग समजलेले असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.